कशी आहे म्हणजे भारतीय लोकांच्या DNA मध्ये कशी जात बसलेली आहे याच्यावर तो माझं जे रिडिंग आहे ते मी तुम्हाला दाखवतो की इथला प्रत्येक माणूस, भारतातला प्रत्येक माणूस एकमेकांची जात शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे काही नुकसे आहेत ते जात शोधण्याचे, जसं आडनाव विचारणे वगैरे वगैरे, तर ते त्याच्यामुळे तो भारतीय माणूस, माझा विश्वासच नाही आहे, मी अध्यक्ष याने बोलतो की भारतीय लोकांवर माझा विश्वासच नाही आहे, ते जास्त शोधतातच, कोणी किती म्हटलं तरी माझा विश्वासच नाही आहे, प्रत्येकाच्या मनात जात दडलेली आहे. तर हे कविता जीवाचा आटापिटा, म्हणजे भारतीय लोक दुसऱ्याची जात शोधण्याचा कसा प्रयत्न करतात त्याची हे आटापिटा आहे. माझे आडनाव माहीत नसल्याने तो खूप अस्वस्थ झाला, म्हणजे आडनावावरून जात ओळखतात ना, तर माझे आडनाव माहीत नसल्याने तो खूप अस्वस्थ झाला. एनकेम प्रकारे त्याने मामाचे नाव विचारले, एनकेम प्रकारे त्याने मामाचे नाव विचारले, त्यावरही तो समजू शकला नाही. नंतर त्याने वस्ती विचारली, नंतर त्याने वस्ती विचारली, तिथेही त्याला बोध झाला नाही. पत्नीचे आदोळी विचारले, तेथेही तो हतबल झाला. मुलाचे नावही त्याने विचारून घेतले, मोठ्याचे मुक्तछंद आणि छोट्याचे समुद्र, माझ्या मुलांचं नाव आहे मोठ्याचं मुक्तछंद आणि छोट्याचं समुद्र आहे, पण म्हणजे कुठलाही निर्णयाप्रत येऊ शकला नाही, म्हणजे त्याला समजलंच नाही की माझी जात कोणती आहे. नंतर तो आरक्षणाच्या खास मुद्द्यावर उतरला, म्हणजे कुठल्या याच्यात नोकरी लागली म्हणून. नंतर तो आरक्षणाच्या खास मुद्द्यावर आला, माझा चेहरा निर्विकार बघून पुढे तो आदरणीय थोर माणसावर उतरला, पुढे तो आदरणीय थोर माणसावर उतरला, मी काही प्रतिक्रिया दिली नाही. यावर त्याने माणसात भेट करणाऱ्या धर्माचे महत्त्व सांगत, यावर त्याने माणसात भेट करणाऱ्या धर्माची माहिती सांगत धर्माविषयी विचार, कुठलाही धर्म मी कानापर्यंत ठेवतो, कुठलाही धर्म मी कानापर्यंत ठेवतो मेंदूत जाऊ देत नाही, कुठलाही धर्म मी कानापर्यंत ठेवतो मेंदूत जाऊ देत नाही, तो आजपर्यंत कासावी झाला, तो आजपर्यंत कासावी झाला. चातुर्वण्यात कुठे बसतो मी म्हणून, चातुर्वण्यात कुठे बसतो मी म्हणून त्याच्या जीवाचा आटापिटा सुरू केला, कारण तो पंडिता करू शकला नाही. चातुर्वण्यात कुठे बसतो मी म्हणून त्याचा जीवाचा आटापिटा सुरू केला, त्याचे ब्लड प्रेशर वाढू लागले, त्याचे ब्लड प्रेशर वाढू लागले आणि शरीराचे साखरही घटू लागले, त्याचे ब्लड प्रेशर वाढू लागले आणि शरीराचे साखरही घटू लागले. शेवटी त्याने निगरीचा प्रश्न केला, शेवटी त्याने निगरीचा प्रश्न केला, नोकरी कुठल्या कुठल्या भेटली, नोकरी कुठल्या कुठल्या भेटली, मी म्हणालो कला होता, कारण मला जी नोकरी लागली ती कला माझ्या याच्यात लागली होती. नोकरी कुठल्या कुठल्यात मिळाली मी म्हणालो कला होता. मग कवी म्हणतो, काही किडे खाली चढतात, काही किडे खाली चढतात, तिथेच सरपतात आणि तिथेच पाहतात आणि तिथेच पाहतात. वा अतिशय जबरदस्त विचार करून करणारी कविता. आज आपल्या अध्यक्ष लोकनाथदादा अशोक यांनी सादर केली. मी लोकनाथदादांचे आभार मानतो, सर्व सहभागी कवींचेही आभार मानतो आणि कवी संमेलनाच्या अध्यक्षांच्या वतीने कवी संमेलनाचा समारोप झाला असं बोलून आदरणीय प्रशांत दादांकडे सुरू